सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती। ज्यावेळेस मतदार एखादा उमेदवार फॉर्म भरतो त्यावेळेस त्याचं काही ध्येय असायला पाहिजे। अलीकडे आपण बघतो की ध्येय काय असतं की तो बाय त्याला पाडायचं किंवा त्याची जिरवायची, हे ध्येय कुणाचंही नसावं की मला गावासाठी काय करता येईल, मी किती वेळ देऊ शकतो, मी किती स्वतःला झसू शकतो, हे स्वतःला आपण विचारलं पाहिजे। ध्येय घेऊनच आपण उभं राहिलं पाहिजे की मला सरपंच व्हायचं, मला गावासाठी काय करता येईल। हे गाव आपण बघतोय नगर तालुक्यामध्ये हिवरे बाजार पोपट पवारांचं आपण नाव ऐकतोय, आपल्याकडे का पोपट पवार तयार होत नाही? तो झाला पाहिजे। त्यांनी तिथे ध्येय घेतलं होतं, पाट नाही, तिथं नदी नाही, पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे। आज आपण तिथं गेलो तर उन्हाळ्यात सुद्धा तिथं विहिरीला पाणी आहे आणि श्रीमंत गावामध्ये वीजगणना होते, आपल्याकडे का होत नाही? आपल्याकडे पाट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग आपल्याकडे ही गोष्ट का होत नाही? ध्येय आपल्याकडे नाहीये। हे ध्येय घेऊन आपण उभं राहिलं पाहिजे, नाहीतर आपण बघतो काही उमेदवार मी असे पाहिलेले ग्रामपंचायत सदस्य झाले आणि म्हणायला लागले की मला आता आमदार झाल्यासारखं वाटतंय। काय अर्थ आहे त्याला? तो स्वप्न बघा, परंतु काहीतरी त्याच्यामध्ये आपण ध्येय आपलं पूर्ण केलं पाहिजे। आणि डॉक्टर साहेब, माझी विनंती आहे की 2 दिवसात तुम्ही झालेलं सगळं कोणी सांगू शकेल, मग 5 वर्ष तुम्ही काय करणार आहात त्याचा आजेला 2 दिवसात तुम्ही प्रसिद्ध करावा। आज ही माझे माझं मत आहे आणि उमेदवारांना माझा एक खूप शुभेच्छा आहेत। आणि एवढं म्हणून मी काय बोलावं तुमच्या समोर, कारण इथं माझे सर्व वडीलधारे आणि मित्र परिवार बसलेला आहे, बरोबर का नाही? तुम्ही म्हणत असाल की कालचं शंभर पोरग ग्रामपंचायतच्या निवडणुकीला फॉर्म भरलाय आणि बोलण्यासाठी एवढ्या लोकांसमोर उभं राहिले। खरोखर माझ्या वडिलांनो, मित्रांनो, खरोखर आपलं आराध्य देव शिवाजी महाराज आणि मी खरोखर आज या शिवाजी महाराजांचा माळवा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। जी संधी मला आज या पॅनलमधून या समाजाची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे, मी खरोखर जसं डॉक्टर जनतेसाठी या गावासाठी वेळ देतात, जी मला संधी मिळणार आहे मित्रांनो वडिलांनो, तर माझा पूर्ण वेळ मी या गावासाठी देईल असं जाहीर करतो। धन्यवाद। आज आपण राजुरी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत। ही जी निवडणूक आहे ही गावाची दशा आणि दिशा ठरवणारी आहे। आज नेमकं प्रॉब्लेम काय झालाय का, आपल्यातले काही लोक उभे राहिलेत, म्हणजे बऱ्याच जणांना सरपंच व्हायचं होतं आणि त्याच्यामुळं गावामध्ये बराच गोंधळ याच्यातून तयार झालेला आहे। आता ज्या पद्धतीने आपण सोसायटीचं इलेक्शन लढवलं आणि ज्या पद्धतीने सोसायटीचं काम केलं त्याच पद्धतीने ग्रामपंचायतचं इलेक्शन लढून आपण हे ग्रामपंचायतचं चांगलं काम केलं पाहिजे, कारण की पुढच्या 5 वर्षामध्ये आता आपले वय वाढत चालले आहेत हळूहळू, नाही का? याच्यातील बरेच जण पुढच्या इलेक्शनला नसणार आहेत वयामुळं, त्याच्यामुळं या पुढच्या पिढीला आपल्याला काय द्यायचंय, पुढच्या पिढीला आपल्याला काय द्यायचंय हे निश्चितच आपल्याला ठरवलं पाहिजे। आणि जे एक संघ आहे त्यांच्या हातामध्ये गाव द्यावं असं माझं मत आहे, कारण की आता ग्रामपंचायत लेवलला फार मोठे फंड येतात, म्हणजे हे जे सदस्य निवडणार आहोत आपण, सरपंच निवडणार आहोत, हे फार जबाबदारीचं पण आहे। आणि म्हणून आपला जो पॅनल आहे डॉक्टर साहेबांचा, याला सर्वांनी विजयी करावं असं या ठिकाणी आव्हान आभार। दुसरी गोष्ट अशी, आपल्या राज्याचे छत्रपती महाराज हे मूर्ती लहान होती पण तिने आदर्श महाराष्ट्र घडवला, त्याचप्रमाणे आपले डॉक्टर सुद्धा मूर्ती लहानच आहे, पण आपण खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहिलो होते की आदर्श गाव बनवलं शिवाय राहणार नाही, याची शंका नाही। दुसरी गोष्ट अशी, डॉक्टर हे पैशा मागं पळणारे किंवा काही नाही, त्यांना फक्त गावाचा विकास करायचा। आपल्याला समजायला माहिती आहे खासदार साहेब त्यांना शेवगावला टाकीत होते, पण त्याने खासदार साहेबांना सांगितलं का मला गावची सेवा करायची, त्याच्यामुळं ते त्यांना पैसा त्यांना जमीन घ्यायची नाही, त्यांना बंगला बांधायचं नाही, काहीच नाही, त्यांना एकमेव उद्दिष्ट फक्त गावाच। दुसरी गोष्ट, आपल्या मागच्या 5 वर्षाला ते बॉडीत नव्हते,
पण सरपंच आले का त्यांनी कुलूप लावायचं. दोन पेशंट असले ना डॉक्टर म्हणजे 4 वाजता या का गेले तर 2-4 तास येत नव्हते. याच्यात असे आपला फायदा आहे डॉक्टरचा फायदा नाही. डॉक्टरची याच्यात नुसकान आहे. 2 तास गावासाठी गेले तर डॉक्टर 1000 रुपये बुडवते डॉक्टरची. त्याच्यामुळं आपण डॉक्टरच्या खंबीरपणे माग उभं राहायला पाहिजे. तू दडपदार कर्तृत्ववान आणि प्रामाणिकपणे आणि दुसऱ्यासाठी त्याग करणारे डॉक्टर आपल्या गावासाठी स्वतःचा व्यवसाय सोडून आपलं संपूर्ण तन मन धन विसरून त्यांनी आपल्यामध्ये सहभाग घेतला हा केवळ गावाच्या विकासासाठी. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून पॅनल टू पॅनल कंप्लीट मतदान कराल अशी माझी इच्छा आहे आणि माझा विश्वास आहे. कारण पाठीमाग सोसायटीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी पॅनल सोडलंच नाही आणि म्हणून यश आलेलं आहे. मी सर्व मतदारांचं आणि गावाचं अभिनंदन करतो या निमित्तानं. अशीच पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहात याची मला खात्री आहे. डॉक्टरांनी कोणाच्याही विश्वासाला तडा देऊ नये आणि देणार नाही याची पण मला खात्री आहे. आणि म्हणून हा पॅनल पूर्ण निवडून आला पाहिजे. सर्व पॅनल एकही सीट खाली राहता कामा नये. सर्व सीट येणार अशी पण मला खात्री आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं. आणि या नेहमीच संघर्षाच्या भूमिकेतून जो डॉक्टरच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा राहिलेला आहे या पॅनलचे उमेदवार सर्व युवक आहेत. डॉक्टरच्या वरची फळी जी आहे एकनाथ रामजी एकनाथ अण्णा असतील लाळगे अण्णा असतील तुकाराम दात्या असतील प्रकाश नाना असतील ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरचा पॅनल उभा आहे. आणि भक्कम असं मार्गदर्शन ह्या क्रमवारीने भक्कम असं नेतृत्वाखाली हा पॅनल उभा आहे. आणि सर्वसामान्य तुम्ही ग्रामस्थ तुम्ही सर्वांचे मतदारांचे आभार मानतो. कारण तो मागचा अनुभव पाहता इतका ऐतिहासिक हा निवडणुकीचा प्रोग्राम झाला ते इतके उमेदवारांनी कधी भरलेले नाही. इतके उमेदवार कधी रिंगणात नव्हते. आणि अशा अवस्थेमध्ये अशी परिस्थिती असताना डॉक्टरला थोडं हेडक झालं. प्रत्येक जणांच्या डॉक्टरनी मला विचारलंच नाही. डॉक्टरनी मला सांगितलंच नाही. डॉक्टरनी मला फोनच केला नाही. डॉक्टरनी असंच नाही सर्व आणि या सर्वांचं टेन्शन एका डॉक्टरने घेतलं. आणि डॉक्टरनी शांत डोक्यात डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून थोडशा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या माध्यमातून त्यांना एक सूचना करावी वाटते की प्रत्येक माणूस जो मतदार आहे तो मतदार आपला असतो असं नसतं. कारण लोकसभा सोपी विधानसभा सोपी जिल्हा परिषद सोपी परंतु ग्रामपंचायत भराव गडे. कारण जे आपल्यात बसलेले असतात ते त्यांच्या मनोगत राहतं आणि त्यांच्या निवडत होता कामा नये. म्हणून पहिल्या मिटिंग पासून आपण सावध पवित्रा घेतला आक्रमक भूमिका घेतली की राजुरी ग्रामपंचायतची निवडणूक ही यावेळी बिनविरोध होता कामा नये. तुमचा सर्वांचा मान मी राखला. तुम्ही म्हटले बिनविरोध करू नका. मी निवडणूक लावली. आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे. आता जबाबदारी ही तुमच्यावर येऊन पडलेली आहे. उमेदवार ठरवत असताना मी अनेक लोकांना भेटलो. आमचे वाकले रोडचे स्वप्नात गोरे असतील गजानन गोरे असतील अशोक भालेराव मधुकर भालेराव योगेश गोरे या सगळ्यांना मी फॉर्मसाठी म्हणजे विनंती केली. परंतु कोणाचं काही वैयक्तिक कारण असेल कोणाची काही तांत्रिक अडचणी असेल त्यामुळं कुणाला एखाद्याला मी सदस्य पदासाठी अर्ज भरायला लावला. त्यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला. त्यांनी सदस्याला अर्ज भरला नाही. ह्या सगळ्या अडचणींचा भर झाला आणि याच्यात माझी काही चूक नाही. उद्या कोणी काही जरी बोलत असेल तरी आपला पॅनल लंगडा होऊ नये या एकमेव उद्देशानं मी आपल्या समोर सगळे तरुण तडपदार चेहरे दिलेले आहेत. प्रत्येक चेहरा हा वाखाणण्यासारखा आहे. त्याच्यात त्रुटी काढण्यासारखं काही नाहीये. काही जण म्हटले की मी मागच्या 5 वर्षांमध्ये ज्याच्याबरोबर हिंडत होतो ते काही लोक आपल्यापासून दूर गेले. ठीक आहे ना. एखादा माणूस जर गावात काम करीत असेल तर त्याच्या मागं खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे. 1 महिना राजकारण आणि 59 महिने समाजकारण हे आपण कायम हृदयात ठेवलेलं आहे. काही भावना होती आजही हीच भावना आहे आणि उद्याही हीच भावना राहणार आहे. ज्यावेळी 2.5 वर्ष झाल्यानंतर आपल्याच पुढाऱ्यांनी सरपंचाला गादीवरून खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपण त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो की हा जनमताचा कौल आहे. ज्यावेळी आपण त्याच्यावर अविश्वास ठराव आणू हा गावातील जनतेचा अपमान आहे आणि मला जनतेचा अपमान करायचा नव्हता. या प्रामाणिक भावनेतून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलो आणि आज हेच लोक आपले अपक्ष उभे राहत आहे. हा विश्वासाला थर आहे.
तुमच्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला तुम्ही मातीमोल केलेला आहे. या ठिकाणी ज्यांनी उघड उघड साथ सोडली मी त्यांना काही बोलणार नाही, परंतु आज जे आपल्या बरोबर आहेत त्यांनी ध्यानात ठेवायचं. तुम्ही आज माझ्या बरोबर गद्दारी करा, पण प्रत्येक वार्डात माझे मत आहे. मी दवाखान्यात बसून कुणाला सदस्य करायचं आणि कुणाला आयुष्यात वाईट शब्द वापरतो वाईट वाटून घेऊ नका. कुणाला घरात बसायचं हे आपण ठरवू शकतो. हात जोडून विनंती आहे, कोणताही उमेदवार पाडू नका. सोसायटीला आपण एक उमेदवार बिनविरोध केला आणि 12 उमेदवार 12 झिरोनीच निवडून आणले. ग्रामपंचायतला 12 उमेदवार दिले, 12 घटना मोठी आहे, फार मोठं यश मिळणार आहे. हा वृक्ष अजून फाफवणार आहे. आज मी जरी एखाद्याला संधी दिली नसली, उद्या 10 संधी आपल्या दारात चालून येणार, प्रत्येकाला संधी देणार आहे. मला माझ्या घरात उमेदवार देतच नव्हतं का सरपंच पदासाठी? सगळे अधिकार माझ्याकडे होते. पण 13 झिरोनी पॅनल निवडून आल्यानंतर माझ्या म्हणणे आपल्या सर्वांच्या चर्चेनुसार लालजा पाटील आपण चेअरमन पद दिलं. सरपंच पद मागच्या वर्षी जालू पाटील आपण फसवलं, आपण त्याला देऊ शकलो नाही. कार्यकर्त्याचा सन्मान राखला पाहिजे म्हणून त्याला सरपंच पद दिलं. पण कोणाचं जालू पाटील भावना नाही, या प्रकाश राणाचा जवळचा भाव नाही, कार्तिक पाटलाचा भाव नाही, माझा भाव नाही, कोणाचा भावना नाही. तर त्याची किती घर आहे असं विचारणार सांगा. सुरेश मोरे कोणाचा भावना नाही. आपण सगळे जाळे एकत्रित आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या पाहुणेऱ्यांचा वापर करून घेतला त्यांना फार खाली तुडवलं. आज एखाद्या पाहुण्याला संधी दिली, कोणाचं बोट दुखायचं काहीच कारण नाही. जर तुम्ही माझा वापर करून घेत असाल एखाद्या गोष्टीसाठी आणि मी जर तुमच्या एखाद्या गोष्टीसाठी वापर करून घेतला, ती एकाच एक संगती आहे, ही जोड आहे, ही एकाच एक हात घालणंच आपल्याला विकासाकडे वाटचाल करायची आहे. तेव्हा माझे हात जोडून नम्र विनंती आहे, जेवढे आपल्या गटामध्ये आहेत त्यांना, जे सोडून गेले मी त्यांच्याविषयी बोलणार नाही. परमेश्वर ज्यांना जशी बुद्धी देईल तेव्हा ज्यांना जे करायचं असेल ते करेल, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. पण जे आहेत त्यांनी खंबीरपणे उभे राहा. तुम्ही अंधारात जाऊन कितीही बारीक वाद सोडला त्याचा वाद 6 महिन्यांनी वर्षांनी कधीतरी येईल आणि त्यानंतर जी होईल ती जबाबदारी त्या कार्यकर्त्याची असेल. एवढं मात्र प्रत्येकाने ध्यानात ठेवा. मी सामान्य जनतेला काहीच बोलत नाहीये, मी पुढाऱ्यांविषयी बोलतोय, मी कार्यकर्त्यांविषयी बोलतोय. जनतेला बोलण्याचा आपला अधिकार नाहीये, जनता राजा आहे. या लोकशाहीमध्ये जनता सर्व ठरवते कुणाला पाडायचं कुणाला उभं करायचं. आपण पत्रक वाटलो, तुम्ही वाचलं असेल, भालेराव सर म्हणाले की तुम्ही काय करणार आहात, या पत्रकामध्ये जे झालं नाही ते सगळे आपण करणार आहोत. तुम्ही बघा वार्ड नंबर 1 मध्ये 25 वर्षात कधी गल्ल्या निघाल्या का? वार्ड नंबर 2 वर्षात 25 वर्षात कधी गल्ल्या निघाल्या का निघाल्या नाही? गल्ले रस्ते का होत नाही? का एका घरातलं पाणी सांडपाणी दुसऱ्या घरात गेल्यावर रोज सकाळी सकाळी रामपारात भांडणं होतात? याची ग्रामपंचायतला काळजी नाही का? आजही जाऊन पाहतो मी ग्रामपंचायत मध्ये ढीक पडलेला तिथं या किरकोळ भांडणांचा. या किरकोळ भांडण्यामध्ये आपली येणं जेवाय घालायची का? एक दुसऱ्याचा बांध करतो, दुसऱ्या तिसऱ्याचा बांध करतो, या किरकोळ बांध करून हे तुमचे सोयाबीन पाण्यात वाहून गेलं. काय केलं तुम्ही कोणी? हे तुमच्या द्राक्ष 5 रुपयांनी विकले तुम्ही व्यापाऱ्याच्या हातापाय पडून. काय केलं तुम्ही? कशासाठी करताय हे भांडणं? कोणतरी थांबवा ना. त्यासाठी कंटामुक्ती सक्षम आहे, ती अजून सक्षम बनवणार. जर एखादा नवीन कंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असेल तर त्याला आपण संधी देऊ. सगळे बदल करणार आहोत आपण, फक्त एकमुखाने. करोना काळामध्ये कोणी काय केलं, कोण बियात लपलं होतं, कोण गावात हिंडत होते, हे सगळ्यांना माहित आहे. आता काही दिवसापूर्वी तुम्ही विचार करा किंवा आमच्या डब्याला राखेलवाल्यांनी लाथ मारली म्हणून तुम्ही त्यांना 3 पंचवार्षिकला पाडलं, बरोबर आहे ना? मग करोना काळामध्ये तुम्हाला गेली मदत केली ते 2 वर्षाची तुम्ही आठवलं पाहिजे ना, तो भयानक काळ आठवलं पाहिजे. या काळामध्ये आपल्या जवळचे किती माणसं मेले, आपण किती जणी आजारी पडलो होतो. साध्या खोकल्याची उभं आली तरी माणूस व्हायबल व्हायचा, रात्री रात्र झोपत नव्हता, रात्री 12-12 वाजता मला लोक फोन करायचे. पण आपण कधी कंटाळ केला नाही. ज्यावेळी मी आजारी पडलो त्या काळामध्ये मी घरात झोपलेला होतो, पण कोणाचाही फोन कधी टाळला नाही. प्रत्येकाला फोनवरून औषधं दिली, मोरगे सरांशी वैयक्तिक कॉन्टॅक्ट ठेवला. गावातले 25% पेशंट ज्यांचा स्कोर 7 पुढे होता त्यांना मोरगे सरांच्या सल्ल्यानं ऍडमिट न करता आपण नीट केलं. का केलं? मतदानाला लोक मेल्यानंतर संख्या कमी होती म्हणून केलं का? एवढं आपली भावना होती प्रामाणिक. माणूस जगला पाहिजे, आपलं गाव जगलं पाहिजे, आपल्या गावाचा विश्वास जगला पाहिजे. करोना काळामध्ये डॉक्टर लोकांनी लाख कोटी रुपये कमवले, कमू द्या ना, पण मी तुमचा विश्वास कमवले.
कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम होतं, अनेक उमेदवार अनेक लोक नोकरी करणारे घरी होते, मग त्यांच्या डोक्यातून सुपी कल्पना आली आणि मग घरी होते मग त्यांच्या डोक्यातून सुपी कल्पना आली आणि मग एक पॅनल उभा झाला. मग युवकांमध्ये फूट पाडायची, आज आमचा पॅनल आहे, युवकांचा पॅनल आहे, या युवकांमध्ये लढाई होईल आणि यांच्या मताचा फायदा घेण्यासाठी विरोधक तपलेले की डॉक्टरच्या पॅनलचा आणि युवकांच्या पॅनलचा यांच्या मतामध्ये थोडीफार फाटाफूट होईल आणि मग त्या मताचा फायदा आम्हाला होईल आणि आमचा एखादा उमेदवार निवडून येईल. पण दक्षिण मुख्य हल्ली समोर ठोकून ठाकून सांगतो की माझा एक मत फुटणार नाही आणि माझे 12 चे 12 उमेदवार माझ्या मताधिकाऱ्याला. किती साधं सोपं आहे, सकाळी आपण उठलो की आपली घरातली महिला आधी चहाचा पातेला ठेवते, कपबशी चहा पितो आपण उठल्या कपबशी चिन्ह घेतलंय आपण, सकाळी उठल्यापासून आपली सुरुवात झाली. चहा पिता बतात कोणाच तरी फोन येतोच आपल्याला, टेलिफोन घेतला कपबशी टेलिफोन, थोडं बोललं होतं कुठं, नाही तर पोरांना भूक लागायची, नाश्ता करायचा, लगेच कढई चालली गॅसवर. एकदम सोपं आहे, कपबशी फोन कढई आणि आज प्रत्येक जण कॉम्प्युटरवर बसतोय, प्रत्येकाचं कॉम्प्युटरचं काम अडकतंय, मग या चार फक्त चिन्ह ध्यानात ठेवा, कढई कपबशी टेलिफोन कढई आणि कॉम्प्युटर. प्रत्येक वॉर्डामध्ये चार मशीन असणार आहेत, फक्त 3 नंबर वॉर्डात. मी फक्त आता तुम्ही भाग थकले होते म्हणून थोडासा विनोद केला, विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्ही ज्या बूथमध्ये जाल त्या ठिकाणी क्रम हाच ठेवा, सकाळी उठलो म्हणजे ती नष्ट होतं तसं नका वाटत, ज्या क्रमानुसार त्यानुसार चालत. पहिला मतदान कपबशीला द्या, सरपंच पदाचं पहिलं आहे, पुढे आले तुम्ही तुम्हाला फोन दिसेल, पुढे आले कढई दिसेल, पुढे आले कॉम्प्युटर दिसेल, फक्त चिन्ह पा, फक्त चिन्ह पा, बाकीची खात्री मी देतो तुम्हाला, बाकीचा विश्वास मी देतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला, मी आभार मानणार नाही, मी तुमच्या ऋणय मानणार नाही, मी 5 वर्ष तुमच्या ऋणातच राहणार, मी 5 वर्ष तुमचं ऋणच फेरायचा प्रयत्न करणार. फक्त कळकळीची विनंती आहे, एक संधी द्या, त्या संधीचं सोनं करणार, गाव पुन्हा स्वाभिमानाने उभं राहणार. राजुरी गावाकडे जे लाचार म्हणून पाहण्याची प्रवृत्ती झाली बाजूच्या गावांची, ती कुठेतरी थांबवा, राजुरी गावाला स्वाभिमानाने उभं करा आणि आपल्या 12 चे 12 उमेदवाराला जे संधीच वातावरण आहे ना ते निवडून या ठिकाणी ताटमानीने गाव उभं करा आणि प्रचंड बहुमताने आपल्या प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी निवडून द्या. एवढीच हात जोडून विनंती करतो.